हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अर लेक्चर ओके सो होपफुली तुम्ही आधीचे सगळे लेक्चर बघितले असेल जे आपण आर्किटेक्चर रिलेटेड टाकवतो ओके आणि त्याबद्दल तुम्हाला मी सांगितलेलं आहे की डाऊट्स वगैरे असतील तुम्ही डिस्कस करू शकता कधीही विचारा काही प्रॉब्लेम नाही आपण त्यावरती नक्कीच डिस्कस करूया ठीक आहे सो so, मॅक्सिमम आपण आता जवळजवळ आर्किटेक्चरचे बरेचसे पार्ट उरकलेले आहेत जवळजवळ सिलेबस संपत आलेला आहे काउंटिंग ऑफ फिगर्स दे प्रोजेक्शन दे बऱ्याच गोष्टी होत्या आपण कव्हर केलेल्या ठीक आहे सो अजून एक गोष्ट आहे जो कवर करने करने रहे, जे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहेत ती म्हणजे फॉर्मेशन ऑफ फिगर ठीक आहे बरेच वेळा क्वेश्चन असे येतात की आ, एक अॅनॉलॉजी म्हणा किंवा एक सिरीज दिलेली असते फिगरची आणि आपल्याला ओळखावं लागतं की ह्याच्या नंतरची फिगर कुठली असणार ठीक आहे सो असे बरेच क्वेश्चन बघायला मिळतात सो बरेच वेळा स्टुडंटचं म्हणणं असतं सर ते कसे ओळखायचे किंवा काय असतं त्याच्यामध्ये साम्य आपण काय करू शकतो असं बरेच वेळा मुलांचं म्हणणं असतं सो काही रूल्स आहेत किंवा ट्रिक्स आहेत असं म्हणा ते लक्षात ठेवलेत की तुम्ही ते सगळे प्रॉब्लेम्स इझिली सोडवू शकता ठीक आहे सो फॉर्मेशन ऑफ फिगर जर समजलं तर बऱ्याचशा गोष्टी सिरीज जर तुम्हाला नंबर सिरीज वगैरे जर चांगली येत असेल तर हे लगेच तुम्हाला समजेल कारण कसं ट्रिक्स आपल्या सिमिलर असणार ठीक आहे सो so, नंबर सिरीज तुम्हाला माहिती असेल की एका नंबर नंतर उठला दुसरा मग एक मिसिंग नंबर आणि ह्या गोष्टी आपण कॅल्क्युलेट करतो म्हणजेच काहीतरी लॉजिक आपण शोधण्याचा प्रयत्न करतो रिलेट करतो तसंच इथे सुद्धा आहे ठीक आहे सो थोडंसं मॅन्युअल एक्सप्लेनेशन करणार आहे बाकी आपलं लेक्चर डिजिटली जसं असतं तसंच असणार आहे ठीक आहे चला सुरू करूया आजच्या लेक्चरसाठी ऑबियसली फॉर्मेशन ऑफ फिगर्स ओके चलो आता महत्वाचं म्हणजे काय की फॉर्मेशन ऑफ फिगर्स बेसिकली काय असू शकतं ते बघूया क्वेश्चन कुठल्या फॉर्मॅटमध्ये असतात ठीक आहे ओके ठीक आहे आता एकदम सिंपल क्वेश्चन घेऊया आता इथे बघा इथे क्वेश्चन ऑब्वसली हे सिम्पल आहे तुम्हाला समजलंही असेल आन्सर काय पण थिंकिंग डेव्हलप कशी करायची तर इकडे लक्ष द्या आता इथे बघा हा एरो आणि ह्या मध्ये जर मी इथे साम्य बघितलं इथे दोन डॉट असू शकतात किंवा नसू शकतात कधी कधी रिलेशन कसं असतं तेही समजवतो ओके रिलेशन कसं असतं ते बघा वन टू थ्री फोर म्हणूया कधी कधी रिलेशन वन टू टू असतं आणि थ्री टू फोर ओके कधीतरी वन टू थ्री असतं आणि टू टू फोर या दोन पद्धतीने आपण रिलेशन फाईंड आउट करू शकतो इथे आता ऑबियसली मला वन आणि टू मध्ये रिलेशन दिसते सो मी त्याच्यावरती जास्त फोकस करणार आहे आता बघा हा फर्स्ट फेजर एरो कसा आहे या शेप मध्ये सेकंड फिगर मध्ये तो एरो कुठे आलाय तर इथे आलाय म्हणजेच किती टर्न झालेला आहे तर नाइन्टी डिग्री टर्न आणि कसा आहे तो क्लॉक वाईज नाईन्टी डिग्री टर्न आहे पण तो कसा आहे क्लॉकवाइज आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे सो ऑबियसली जर हे असं आहे ठीक आहे नाईंटी डिग्री टर्न क्लॉकवाइज म्हणजे हा असं जाणार एकदम सिंपल आहे पहिली गोष्ट म्हणजे ह्याला क्लॉक वाईज फिरवली अशी वरती आणि किती फिरवायचे नाइंटी डिग्री सो ऑबियसली इथे मिसिंग चे माझा ऑप्शन कुठला असणार आहे तर हे ऑप्शन करेक्ट असणार आहे लक्षात हे सिम्पल आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न करतो की रिलेट कसे करायचे दोन फिगर तुम्ही रिलेट करा फर्स्ट आणि सेकंड रिलेट करा सेकंड आणि फोर्थ रिलेट करा फर्स्ट आणि थर्ड रिलेट करून बघा तर अशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकता आता कधी कधी कसं असतं की मिक्स फिगर असतात ओके बघूया आपण इथे आपल्याला मिक्स फिगर बघायला मिळतात इन द सेन्स काय मल्टिपल फिगर्स असतात आणि आपल्याला त्याच्यावरून सर्च करायचं असतं ठीक आहे सो so बघूया ते सुद्धा आता फॉर एक्झाम्पल एक ट्रायंगल आहे ठीक आहे आणि इथे दुसरा ट्रायंगल आहे असा इन्वर्टेड आहे या फिगर मधी इथे काय झालं एक ट्रॅंगल असा जर दुसरा इथे शिफ्ट झाला असं आहे आणि आता या साइडला आल्यानंतर इथे आपण काय करूया एक दुसरा फिगर कुठला तरी काढण्याचा प्रयत्न करूया जो थोडासा मिनिंगफुल पण असेल ओके फायनली एक क्वेश्चन मार्क ठीक आहे फायनली एक क्वेश्चन मार्क आता इथे आपण बघू शकतो महत्वाचं म्हणजे काय आहे की फर्स्ट अँड सेकंड फिगरमध्ये काहीतरी रिलेशन आहे बरोबर फर्स्ट अँड सेकंड फिगर मध्ये रिलेशन आहे की हा अपर ट्रायंगल बघितलं तर तो ॲज इट इज फिक्स आहे म्हटल्यावरती इथे सुद्धा तेच रिलेशन कॅरी फॉरवर्ड होईल इथे सुद्धा तेच रिलेशन कॅरी फॉरवर्ड होणार आहे त्यानंतर ह्या ट्रॅंगलचं काय झालं की हा इन्व्हर्ट झालाय एक्झॅक्टली ह्याची ही वॉटर वा, वा, इमेज म्हटलं काय मिरर इमेज फरक नाही पडत फक्त ते इन्व्हर्ट झालंय हे आपल्याला कळलं पाहिजे म्हणजे ही, ही फिगर सुद्धा इन्व्हर्ट होणार ऑब्व्हियसली सो दिस विल बी हिअर म्हणजेच काय आहे आपण फिगर्स मधलं रिलेशन डिटर्माइन करून आपण त्याच्यावरून आन्सर्स गेस करू शकतो मला इथे ऑप्शनची जरी गरज लागली का तर नाही लागली ऑब्विसली आपण सिम्पल क्वेश्चन बघतोय पण जेव्हा क्वेश्चन डिफिकल्ट असतात आपण ऑप्शन एलिमिनेशन मेथड फॉलो करू शकतो आणि सोपी आहे खूप सोपी आहे आजचे क्वेश्चन जे बघणार आहे जे तुम्ही स्क्रीन स्क्रीनवर थोड्या वेळाने बघाल ते तुम्ही स्वतः बघितल्यानंतर इझिली सांगू शकता की हे करेक्ट आहे की रॉंग आहे असे कॉम्प्लिकेटेड बरेच क्वेश्चन येऊ शकतात असं काही नाही की सिम्पलच क्वेश्चन आला पाहिजे असे बरेचसे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन पण येऊ शकतात आता क्रॉस अॅरोज येतात ठीक आहे असं काहीतरी येतं फिगर तिथून काहीतरी चेंज झालेलं असतं आता प्रत्येकाला इथे डिफाईन करायला काही नाहीतरी वेगळं द्यावं लागेल तरच तो कुठला आहे हे मला कळणार आहे ठीक आहे मग हे असं हे असं आणि पुन्हा हे काहीतरी असं असणार आहे आता हे असं हा असं काहीतरी फिगरमध्ये रिलेशन असेल आणि सिमिलरली इथे तुम्हाला काहीतरी ह्याच सिमिलर टाईपचे फिगर तुम्हाला बघायला मिळतील आता इथे एरोज आहेत आपण दुसरा कुठलाही फिगर अज्युम करूया काही हरकत नाही आपण डबल लाईन अज्युम करूया ठीक आहे डबल लाईन आपण अज्युम करूया ओके अशा टाईपचा अॅरो इथे आपण अज्युम करूया डुबल्याचा इथे आहे ते डॅश सो इथे सर्कल झालं हे स्टार आहे सो ए या दिशेला आहे आणि इथे काय आहे तर स्टार ठीक आहे सो ऑबियसली आता इथे मिसिंग फिगर मला विचारलेली आहे आता फिगर तेवढी काही अॅक्युरेट नसेल तुम्ही चांगले कलाकार आहात माझ्यापेक्षा मला माहिती आहे मला लक्षात काय घ्यायचंय की हे जे काही इथे कॅरी फॉरवर्ड झालंय ते नक्की काय आहे ठीक आहे त्याच्यामध्ये रिलेशन काय आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो माझा व्हर्टिकली डाऊनवर्ड फेसिंग आहे तो आता राईट साईडला गेलाय म्हणजेच काय की हा असा जाणार आहे बरोबर हा व्हर्टिकली फेसिंग त्या याच्याने गेला आता सेकंड म्हणजे जो ह्या दिशेला चाललाय जो ह्या दिशेला अपवर्ड साईडला इकडे चाललाय तो काय झाला इकडे इन्वर्ट झाला म्हणजे हा अपवर्ड दिशेला चाललेला आहे बरोबर आहे तो इकडे आला ठीक आहे आणि हा जो एरो आहे उरलेला ह्या दिशेला जाणारा तो काय झाला अगदी डाऊन इन्व्हर्टेड झाला सो so, डाऊन इन्व्हर्टेड एरो so, सो ऑबियसली तो असा असणार आहे सो हे समजून घेणं फार महत्वाचं आहे इथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील की नक्की मला काय सांगायचं आहे ओके सो okay? याच्यावरून so, बेसिक आयडिया जर तुम्हाला शंभर टक्के मिळाली असेल की फॉर्मेशन ऑफ फिगर्स म्हटल्यावर मी काय म्हणायचा प्रयत्न करतोय तर एक रिलेशन बिल्डअप करायचं आहे आणि त्या रिलेशन मधून आपल्याला मेसिन काय असेल ते सर्च करायचं आहे अशा पद्धतीने बरेच कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन सुद्धा विचारले जातील कसं नाही आहे की हे सिम्पल आहे हे फक्त कन्सेप्ट बिल्डर म्हणून मी तुम्हाला ठीक आहे हो हे फक्त कन्सेप्ट बिल्डर आहे आणि जे आपण आता डिजिटली क्वेश्चन बघणार आहे ते तुम्हाला समजतील लोअर लेवलपासून हायर लेवलपर्यंत पर्यंत क्वेश्चन आहे सो ठीक आहे सो होपफुली तुम्हाला हे काय मला समजायचं होतं ते समजलं असेल ठीक आहे आणि या पद्धतीने आपण आता जे काही प्रॉब्लेम स्क्रीनवर हो येणार ते सोडवण्याचा प्रयत्न करूया चला सुरू करूया सो फ्रेंड्स जसं आपण डिस्कस केलं आता बोर्ड वरती मी काही गोष्टी तुम्हाला समजवल्या ॲनॉलॉगीबद्दल आपण बघतोय फॉर्मेशन ऑफ फिगर्स म्हणजे रिलेटेड टू अनॉलॉगीज आहे सो सिरीज आहे ती फॉर्मेशन ऑफ फिगर्स किंवा फिगर्स म्हणू शकता ठीक आहे सो कसं आहे की आपण काल आपण बघितलं होतं फॉर्मेशन ऑफ फिगर्समधली एक आपण टाईप बघितलं होतं की फिगर्स कंबाईन करून कसे बनतात इथे आपण डिजिटली आता चेकआउट करणार आहे की नक्की अॅनॉलॉगी कशी असते तुम्हाला नंबर सिरीज वगैरेप्रमाणेच हे सगळे फिगर्स दिसणार आहेत सो होपफुली तुम्हाला लेक्चर आवडेल चला सुरू करूया सो चला क्वेश्चन बघूया आपण जे काय आहेत आपण इथे स्क्रीनवरती बघू शकता हे सगळे क्वेश्चन आपण इथे डिस्कस करणार आहे ठीक आहे so, सो जसं मी सांगितलं आपण फॉर्मेशन ऑफ फिगर म्हणा ॲनॉलॉजी म्हणा कारण ह्याला आपण अॅनॉलॉजी म्हटलं तर बेस्ट आहे कारण फॉर्मेशनच होतात फिगर रिलेटेड ॲनालॉजी आहे काही प्रॉब्लेम नाही आहे हेडिंग सोबत काय मॅटर नाही करत आपण इथे कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया ठीक आहे चला फर्स्ट क्वेश्चन इथे एक्झॅक्टली काय आहे ते बघून घेऊया सर्कल आहे बरोबर आहे इथे त्याला कट केलं आहे मधून हाफ केलेलं आहे दोन सेमी सर्कल बनवले आणि ते सर्कल्स कसे प्लेस झालेले आहेत तर एक आहे तसा आहे एक इन्व्हर्टेड आहे बरोबर आहे कळते वरचा जो आहे सर्कल तो इन्व्हर्टेड आहे आणि हा जो आहे तो बॉटमला सर्कल आहे तसा ठेवलेला आहे ठीक आहे आता रिलेशन आपल्याला ऑबियसली फर्स्ट सेकंडमध्ये दिसतंय जो थर्ड आणि फोर्थमध्ये रिलेशन असणार आहे ते कसं ते बघूया चला या फिगरमध्ये ऑब्व्हियस्ली बॉटम पार्ट आहे तसा राहणार आहे तो कुठे दिसतो आहे पहिला चेक करा तर ए आणि सी इथे ऑब्व्हियसली एलिमिनेट होणार नो ए नो ए सी ओके सो बी आणि डीमध्ये ऑप्शन्स बघा बॉटम पार्ट इज सेम बट अप्पर पार्ट शूड बी इन्वर्टेड बरोबर आहे ना मग तो इन्व्हर्ट हा केल्यानंतर ऑब्विस्ली ह्या दिशेला कुठेतरी जाणार आहे ते म्हणजेच ही फिगर करेक्ट आहे डी फिगर आहे तशीच दिलेली विदा। आहे विदाउट रिलेशन ती कॅरी फॉरवर्ड होणारच नाही आहे सो सिम्पल आहे इथे तुम्हाला कळलं पाहिजे तुमचा आन्सर ऑब्विसली इथे बी असणार आहे ठीक आहे चला पुढचं बघूया ओके इथे सर्कल आहे तुम्ही बघू शकता त्या सर्कलला इथे डिवाइड केले किती पार्ट्स आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन ओके सेवन पार्ट्स आहेत ना एक्झॅक्टली वन टू एट आहेत सॉरी इथून मी काउंट केलेला सो एट पार्ट्स आहेत हे फोर आणि हे फोर पार्ट्स ठीक आहे सो हा स्क्वेअर पण एट पार्ट्स मी डिव्हिजन केलेला हवे सो ए ऑप्शन तर डेफिनेटली नाही आहे डी ऑप्शन पण अजिबात नसणार आहे सी ऑप्शन असू शकतो बी चेक करूया तर बी पण नाही आहे बी विल बी रॉंग आन्सर सो डेफिनेटली इथे सी आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे सो तुम्ही ते चेकआउट करू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट सो इथे पण एट आहेत पार्ट्स इथे पण एट एट पार्ट्स आहेत सो रिलेशन वॉज दिस सर्कल वॉज डिवायडे इन टू एट इक्वल पार्ट सिमिलरली दिस स्क्वेअर इज ऑल्सो डिवायडेड इन टू एट इक्वल पार्ट सो सी विल बी युअर करेक्ट ऑप्शन ठीक आहे बघा सोपं आहे हे लेवल वनचे क्वेश्चन म्हणू शकतो आपण त्यामुळे तुम्हाला जास्त सोपे वाटत असेल अशाच पद्धतीचे आपल्याला क्वेश्चन बघायचे आहेत इथे कन्सेप्ट बिल्ड होणं गरजेचं आहे तर पुढचे क्वेश्चन्स इझिली समजतील चला नेक्स्ट बघूया आपण ओके इथे बघा आता ॲरो आणि ऑब्वियसली तो ॲरो इथे उलटा हे इमेज त्याची मिरर इमेज म्हणा झालेली आहे या साईडला सो so, याची मिरर इमेज काय होणार आहे ओब्विस्ली इथे मिरर इमेज घेतलेली आहे सो याची पण आपल्याला मिरर इमेज घ्यावी लागणार आहे ठीक आहे ना सो so, काय होणार आहे जी मिरर इमेज आता इथे मिरर इमेज इन द सेन्स काय हा या दिशेला आहे तर या दिशेला आहे सो so, ऑबियसली हा इकडे आहे तर उलट्या दिशेला गेला पाहिजे ए आणि बी तर इम्पॉसिबल आहे कारण की कर नाहीच आहे स्ट्रेट ॲरो आहे डी विदाऊट चेंज तर कसा होणार इथे विदाउट चेंज तर ऑप्शन कॅरी फॉरवर्ड होणारच नाही रिलेशन काही ना काहीतरी असणं फार गरजेचं आहे सो रिमेन इज ऑप्शन सी सो ऑबियसली अवर ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन ठीक आहे हे सिम्पल होतं नेक्स्ट बघूया ओके okay, थोडं आता इथे बघूया काय आहे ओके okay, ही व्हर्टिकल लाईन आहे ती तर आहे सर्व ठिकाणी आहे ठीक आहे आता हा ॲरो इकडे आहे हे मिरर इमेज टाईप झालेले आहे so, सो ह्याचीसुद्धा सुद्धा आपल्याला मिरर इमेज घ्यायची म्हटली तर ॲरो इथे आपल्याला स्टार्टिंग पॉईंटला पाहिजे आणि सर्कल एंडला सो so, इथे आहे ॲरो पण इथे सर्कल नाही आहे हे आणि हे ऑप्शन तर बी आणि सीता इम्पॉसिबल आहे सो so, डेफिनेटली माझं डी ऑप्शन आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे इकडे सो so, बघा कसं आहे ए आणि डीमध्ये सिमिलॅरिटी आहे पटकन आपण बघतो आणि म्हणतो हां हे बरोबर असू शकतं पण तिथे ते सर्क्युलर आहे का बबल ते बघणं फार महत्त्वाचं आहे ओके okay? सो so, मला वाटतं तुम्ही एवढे आता एक्झाम्पल सोडवलेले आहेत की मला शंभर टक्के खात्री आहे माझ्या विद्यार्थ्यांवरती की हे क्वेश्चन्स तुम्ही माझ्या आधीच क्रॅक करत असाल आणि खरंच चांगली गोष्ट आहे ती मला समाधानकारक आहे पण शेवटी कसं लेक्चर आहे आपल्याला कवर करायचे आहेत पॉईंट्स कव्हर करून घेऊया चला नेक्स्ट बघूया ओके इथे काय आहे इथे रिलेशन बघा हे आता इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केलं ह्याला तर इक्वल पार्ट्समध्ये करणं शक्य नाही पूर्ण फिगर आहे ठीक आहे मग दुसरं रिलेशन काय बिल्डअप करू शकतो आपण ते चेक करूया बघूया आपण ओके ठीक आहे आता इथे रिलेशन बिल्ड करताना कसं बघायचं की हे फोर साइडस आहेत इथे आपसा म्हणू शकतो की लाइन्स बघूया आपण डिव्हिजन केलेल्या आहेत ना त्यासुद्धा फोरच आहेत असं म्हणू शकतो आपण बरोबर फोर लाइन्स आपण इथे म्हणू शकतो सेंटरपासून इथे घेतलेल्या आहेत तसं सिमिलरली बी आणि सी तर आपलं ऑप्शन हंड्रेड पर्सेंट नाही होणार बरोबर बी आणि सी तर शंभर टक्के ऑप्शन होणार नाही आता डी मध्ये थोडंसं बघूया आपण डीमध्ये बघा एक दोन तीन चार आणि पाच ठीक आहे म्हणजेच काय आहे की जेवढे इथे आपल्याला हे दिसत आहेत शेप सॉरी साईड्स दिसत आहेत तेवढ्याच लाइन्स आहेत सो इथे पण पाच स साईड्स आहेत सो पाच लाईन्स आपल्याला असणं गरजेचं आहे या फिगरमध्ये बघा एक दोन तीन आणि ही चार आहे पाच नाही आहेत सो इथे हंड्रेड पर्सेंट डी विल बी युअर करेक्ट ऑप्शन सो या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता लक्षात घ्या की लाईन्स आणि साईड्स मी इथे मोजले आणि त्या पद्धतीने आपण आन्सर क्रॅक केलं काही कठीण नाही आहे थोडंसं लॉजिक वेगळं वापरावं लागेल ह्याच्या पलीकडे काही नाही इथे बघूया चला सर्कल आहे आणि त्या सर्कलमध्ये पुन्हा एक सर्कल आला आहे म्हणजे सेम फिगर जी आउटर फिगर आहे ती इनरला आलेली आहे इथे बघूया इथे स्क्वेअर आहे सो इनर साइडला पण स्क्वेअरच लागणार पण तो स्क्वेअर इथे इथे आणि इथे ऑब्विसली लाईन्सची पॅटर्न चेंज होत नाही सो हे सी आणि डी ऑप्शन तर गॉनच आहे कारण की इथे सर्कल आहे स्क्वेअर हवे तो आणि इथे सरळ आहे सो बी आणि ए मधला ऑप्शन आपला असणार आहे तर शंभर टक्के इथे ऑप्शन कुठलं असणार आहे तर ए असणार आहे बीमध्ये नाही कारण की इथे सर्कलला कुठेही आपण कट केलेलं नाही आहे ह्या ऑप्शन मी बघू शकतो इथे कट केले सो तेवढं एक सोप लॉजिक आहे ते तुम्ही इझिली गॅसआउट केला असाल सो so, इथे ऑप्शन ए आहे ठीक आहे आता बघूया आपण इथे थोडंसं दिसताना कॉम्प्लिकेटेड वाटत असेल पण काय हरकत नाही आपण छोट्या छोट्या यातल्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूया ओके हे असं आहे ठीक आहे हे इकडे आहे दोन म्हणजे ज्या साईडला Uh, आपण म्हणू शकतो या साईडचे जे दोन कर्ज आहेत ते इन्वर्ट झालेले आहेत अगदी उलट्या साईडला जाऊन ते इनसाइड हे झालेले आहे म्हणजे ऑब्वियसली इथे जर मी कंपेअर केलं तर हे जे आहेत तर ते पहिलं तर इन्व्हर्ट झालेले हवेत महत्त्वाचं मला तेच दिसलं पाहिजे इथे की ते इन्व्हर्टेड दिसले पाहिजेत ना मला हे जे आहेत ना दोन हे इन्व्हर्टेड पाहिजेत कुठल्या साईडला ह्या साईडला इन्व्हर्टेड पाहिजेत आता इन्व्हर्टेड बघा इथे इथे अजिबात नाही आहे इथे इन्वर्टेड दिसत आहेत आणि इथे इन्वर्टेड आहेत सो बी आणि सी तर ऑब्विस्ली नाही आहे सो ए आणि डीमध्ये आता कम्पॅरिझन उरलं आता उरलं आहे ह्या गोष्टी ही अखंड लाईन बघूया बघा ही अशी आहे आणि अशी सो ती ज्यावेळी ह्या साइडला इकडे राईट साईड इकडे आलेली आहे तेव्हा इनवर्ट होऊन राईट साईडला आले म्हणजेच काय ऑब्व्हियसली ही बाजू जी आहे ती वरती इथे कुठेतरी येणार बघा सो ही बाजू वरती असण्याचं कुठली फिगर आहे तर फक्त डी फिगर माझी मॅच होते की हा कर जो आहे तो इथे इन्व्हर्ट झाल्यानंतर ह्या साईडला येईल आणि हे जे असणार आहे ते असं खाली येणार आहे सो ती एकच फिगर इथे डी फिगर माझी मॅच होते सो प्रॉपरली बघा अशा टाईपच्या फिगर्समध्ये थोडा वेळ गेला चालेल पण मार्क घालवायचे नाहीत आपल्याला तिथे प्रॉपरली ते सोडवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे ठीक आहे सो आ, महत्त्वाचं इथे मला एवढं सांगायचं आहे की कधी कधी इन्व्हर्टेड असू शकतं कधी कुठे कर्वज असू शकतात शकता जे इन्व्हर्ट आहेत सो ह्या गोष्टी थोड्याशा लक्ष ठेवा आत्ता बघितलेल्या प्रश्नांमध्ये हा थोडासा थिंकिंग करण्यासाठी आपल्याला विचार करण्यासाठी भाग पाडत होता प्रश्न चला नेक्स्ट बघूया ओके इथे काय स्टेअर केस दिसत आहेत बघूया काय नक्की आहे ठीक आहे सो आता इथे तुम्ही जर इथे ऑब्झर्व केलं ना प्रॉपरली तर फर्स्ट अँड सेकंड फिगरमध्ये काही दिसतंय का तुम्हाला म्हणजे असं काही तुम्हाला वाटतंय का इथे ह्या दोघांमध्ये काहीतरी बाबा इथे साम्य आहे किंवा ह्या दोघांमध्ये कम्पॅरिझन होऊ शकतं असं वाटतंय का बघितल्यानंतर तर ऑब्विस्ली नाही आहे मग काय करायचं आता थर्ड फिगर बघूया तर थर्ड आणि फर्स्टमध्ये मला साम्य दिसतंय ते म्हणजे एक इथे लाईन इथे जर मी हॉरिझंटल घेतली ओके इथे एक हॉरिझंटल लाईन घेतली तर हे कम्प्लीट होतंय फिगर बरोबर आहे आता म्हणजेच काय आहे की ह्या फिगरसाठी ह्या फिगरसाठी ऑब्वियसली मला आता चूज करायला लागणार आहे की लाईन कुठे येईल आता इथे जर लाईन मी घेतली तर तसं ऑप्शन आहे का कुठे तर कुठेच ऑप्शन नाही बघा जर मी म्हटलं व्हर्टिकल लाईन त्याच्या अप्पर एंडला मी जर ओके सॉरी व्हर्टिकल एंडला जर मी इथे लाईन कुठेतरी ओढायचं म्हटलं तर इथे इथे लाईन घ्यायची आहे पण ते आहे का नाही म्हणजे ऑब्वियसली इथली थिंकिंग आपली चुकली म्हणजेच इथे कुठेतरी लाईन घ्यायची असणार आहे आपल्याला अशा पद्धतीने सो ते चूज करायचं बघा हे असंच असं आहे सो नॉट सी पण नाही डी पण नाही सो ऑबियसली बी विल बी अवर करेक्ट ऑप्शन बी इज अवर मोस्ट करेक्ट ऑप्शन इथे आपण एक व्हर्टिकल लाईन घेतली की ती फिगर ही फोर्थ साईडला येऊन राहणार आहे सो इथे बघा फर्स्ट आणि थर्ड होतं सेकंड आणि फोर्थमध्ये आपल्याला करायचं जसं बोर्डवरती मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं याबाबतीत नेक्स्ट बघूया ओके कॉन्सन्ट्रिक सर्कल्स आहेत बघूया वन सर्कल आहे इथे इथे वन टू थ्री आणि आतमध्ये एक कंप्लीट डॉट आहे ठीक आहे आता आपण इथे चूज करूया इथलं ऑप्शन आता कुठलं आपलं करेक्ट दिसतंय तुम्हाला थ्री वन टू थ्री ओके इन अ डॉट थ्री अँड डॉट इथे एक दोन तीन चार नाही चालणार हे पण नाही हे पण नाही सो ए बी सी तर इथे मला क्लिअरली एलिमिनेट करता येतात एबीसी हंड्रेड पर्सेंट मला एलिमिनेट करता येतात सो मोस्ट प्रोबॅबल आणि मोस्ट करेक्ट ऑप्शन माझं ऑप्शन नंबर डीच असणार आहे सो ऑप्शन नंबर डी विल बी माय करेक्ट ऑप्शन बघा एक सेंट्रल डॉट जो इथे आहे इथे आहे बाकी तर फिगरमुळे डॉट नाही आहे म्हटल्यावर ते तर एलिमिनेट झाले आणि ऑब्विसली दोन तर ट्रायंगल नाही आहेत मल्टिपल इथे सर्कल आहेत सो मल्टिपल ट्रायंगल म्हणजे तीन ट्रॅंगल लागणार ते ऑप्शन नंबर डी मध्ये मला अवेलेबल आहेत ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया ओके एक सर्कल आणि सेमी सर्कल हे तर तुम्ही ब्लाइंडली सोडवू शकता हा स्क्वेअर आहे म्हटल्यावर त्याला सेंट्रली कट केलं की के आपली फिगर होऊन जाणार हंड्रेड पर्सेंट ए आहे इथे म्हणजे हा लेवल वन लेवल झिरो म्हणू शकतो मी डी सी आणि बी आणि लक्षात घे हे असे नाही आहेत की सोपे वाटतात हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये आलेले प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवतो कारण कसं आहे आपल्या आर्किटेक्चरमध्ये असल्या टाइपचे क्वेश्चन आहेत पण मी जास्तीत जास्त कसे की मॅक्सिमम क्वेश्चन तुम्हाला कसे मिळतील ह्याचा माझा ट्राय असतो यासाठी असतो माझा ट्राय म्हणजेच कसं आहे तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळावी कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सुद्धा फायदा होईल तुम्हाला आणि ऑब्वियसली आर्किटेक्चरसाठी होणारच आहे चला नेक्स्ट बघूया आपण ओके इथे बघा जसं मी एक फिगर तुम्हाला मल्टिपल फिगर्स काढून दाखवलेले आठवत असेल बोर्डवरती मी हे एक्सप्लेन केलं होतं त्याच पद्धतीने इथे सुद्धा एक्सप्लेनेशन आपल्याला बघायचं आहे बघा सर्कल स्क्वेअर अँड ट्रँगल ठीक आहे सो so, सर्कल टॉपला गेला ठीक आहे सो इथे ऑब्वियसली सेमी सर्कल टॉपला असेल सेमी सर्कल टॉपला किती फिगरमध्ये आहे तीन सो ए इज एलिमिनेटेड ओके आता सेकंड बघा स्क्वेअर बॉटमला गेलं म्हणजे हे जे काइट शेप आहे ते बॉटमला सो काईट शेप बॉटमला फक्त सी आणि डीमध्ये आहे सो बी पण इथे एलिमिनेट झाला सो ऑप्शन सी अँड डी राहिलं आता इथे बघा ट्रँगल शेप ट्रँगल शेप ॲज इट इज आहे त्याच्यामध्ये काही इन्व्हर्जन नाही आहे काही नाही आहे सो दिस शेप शुड बी ऑल्सो ॲज इट इज इन द सेंटर इथे बघितलं तर तो चेंज झालेला आहे नाईंटी डिग्री चेंज आहे पण इथे ॲज इट इज आहे सो डेफिनेटली ह्या दोघांचं रिलेशन ह्या आणि डीच्या ऑप्शनमध्ये मॅच होतं बाकी कुठल्याही ऑप्शनमध्ये मॅच होत नाही सो मल्टिपल फिगर्स असेल काही हरकत नाही तुम्ही वन बाय वन बघत चला तुम्हाला इझिली त्याच्यावरून आन्सर मिळणार आहे शंभर टक्के नक्की आन्सर तुम्हाला मिळेल ठीक आहे चला नेक्स्ट बघूया ओके आता इथे बघूया आपण काय आहे ओके ॲरो आहे इथे आणि एक सर्क्युलर असं काहीतरी एक हे म्हणूया इथे असं झालं ॲरो हा वळला इकडे ठीक आहे मेजरली तर आता ना तुम्हाला फर्स्ट आणि थर्डमध्ये रिलेशन मिळेल ना की फर्स्ट आणि सेकंडमध्ये इथे बघा आउटर जो शेप आहे तो फर्स्ट थर्डचा मॅच होतो म्हणजे सेकंड फोर्थ मॅच होणार सो फर्स्टमध्ये आता गंमत बघा काय झालंय की क्लॉक हा, so, हा, हा एरो शिफ्ट झाला आहे नाइंटी डिग्री शंभर टक्के इकडे शिफ्ट झालाय आणि हा वन एटी डिग्री शिफ्ट झाला आहे ठीक आहे सो इथे आता काय होणार आहे इथे आता जर बघितलं तर हा क्लॉकवाइज वाईज डिग्री ठीक आहे कुठे गेला ॲरो हा हा एरो क्लॉकवाइज वाईज डिग्री म्हणजे इथे असा आला पाहिजे ठीक आहे आडवा असा दिसला पाहिजे ते फक्त मला ऑप्शन नंबर सीमध्ये दिसतंय सो शंभर टक्के मी सांगू शकतो की बाकी काही नाही तर ऑप्शन नंबर सी माझा मा करेक्ट आहे पण तरी पण एलिमिनेशन मेथड आपण वापरण्याचा प्रयत्न करूया कसं आहे बघा हा इथे आला आता हा वन एटी डिग्री शिफ्ट म्हणजे ह्या कॉर्नरला आला पाहिजे तो मला इथे दिसतोय बाकी तर हे काहीतरी वेगळेच फिगर्स आहेत इथे ऑबियसली बी आणि डी आधीच एलिमिनेट करू शकतो कारण ते तर माझ्या ह्या स्क्वेअर शेपसोबत मॅच होत नाही सो ए आणि सी मध्ये बघितलं तर एरो ए एमध्ये चुकीच्या पोझिशनवरती आहे हे सर्क्युलर जे बॉन्ड आहे ते जागेवर आहे ठीक आहे सो ऑप्शन नंबर सी इज मोस्ट करेक्ट ऑप्शन ए बी सी ए बी डी एलिमिनेट ओके okay, so सो या पद्धतीने तुम्ही बघा मॅक्सिमम तर क्वेश्चन अँगल्सवरती डिपेंड असतात किती अँगलने फिरला वन थर्टी वन फॉर्टी एक्झॅक्ट नाही पण तरीसुद्धा वन एटीपेक्षा कमी आहे वन ट्वेंटीपेक्षा जास्त आहे एवढं तर आपल्याला कळू शकतं सो रँडमली तुम्ही एक असा नंबर पकडू शकता की ओके okay, हा दीडशे डिग्री इकडे टर्न झाला वन फॉर्टी डिग्री क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज सो हे तुम्ही इझिली सॉर्ट आऊट करू शकता चला थर्टीन क्वेश्चनकडे जाऊया ओके कलरफुल थोडंसं ब्लॅक आहे पण काय हरकत नाही ब्लॅक इज कलर ऑर नॉट ते तुम्हाला जास्त माहिती असेल ओके सो इथे काय आहे एक काइट आहे सर्कल आहे ट्रायंगल आहे आणि इथे परत हेक्झागोन पण आहे ठीक आहे तर सेकंड फिगर थर्ड फिगर ओके इथे आता काय करायचं तुम्ही इथं फिगरच्या कलरिंगमध्ये बघू शकता फिगरच्या कलरिंगमध्ये बघा काय केलं आहे जो मोठा फिगर आहे तो इथे कलर झाला आहे आणि बाकीचे आउटर फिगर्स आहेत ते डिस्कलर झालेत पण त्यांचं रोटेशन पण आहे बघा काय झालंय इन्वर्ट झालेत हे इथे आलं आहे सर्कल ऑब्वियसली ठीक आहे सर्कलनी शिफ्ट झालेला आहे स्क्वेअर ओके स्क्वेअर हा जो आहे तो सुद्धा टर्न होऊन आलाय असं नाही आहे की तो एक्झॅक्टली exactly जसा इथे काइट टाईप दिसतोय हो, तसं नाही तो स्क्वेअर झालाय इथे आणि हा एक्झागॉन आहे तो असा असा ठीक आहे महत्त्वाचं म्हणजे इंटरनली डिस्कलर्ड मला इथे ऑप्शन बघायला लागणार इंटरनली डिस्कलर्ड तो म्हणजे हा डी आणि ए पण ऑब्व्हिअसली ट्रँगल ॲज इट इज कॅरी फॉरवर्ड झालाय म्हटल्यावर ए आणि डी तर एलिमिनेटेड सो ऑबियसली सी पण एलिमिनेटेड आहेच म्हणजेच बी माझं करेक्ट ऑप्शन असणार आहे तरी सुद्धा थोडंसं डीपमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया म्हणजे अजून बेटर आपल्याला गोष्टी क्लिअर होतील बघा एक तर कलर आहे म्हणजे कलर नाही आहे इथे मान्य आहे हा जो काइट शेप आहे तो स्क्वेअरमध्ये टर्न झाला जसा इथे शे, 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 शेप चेंज झाला होता म्हणजे हे बरोबर आहे सर्कल आहे इथे आणि माझं एक्झॅक्टाऊन आहे तसा आहे सो so, ऑबियसली बाकीचे पण रिझन्स बघितले तर बी इज युअर करेक्ट आन्सर ठीक आहे चला नेक्स्ट बघूया ओके चला काय आहे क्वेश्चन तर सेम आहे आता हे थोडं हिंदीत लिहिलेलं आहे ॲनॉलॉजी टेस्ट तुम्ही तेवढं वाचा हे काय सदृश्यता परीक्षण ओके काय असेल ते आपल्याला नाही तेवढं मराठी वाचत आहेत प्रश्न आकृती या आकृती या हे ठीक आहे ओके हे थोडंसं मला असं वाटतं की कॉम्प्लिकेशन्स क्रिएट करू शकतं मजेशीर आहे पण कॉम्प्लिकेशन्स क्रिएट करू शकता असं वाटतं आहे मला ठीक आहे चेकआउट करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला काय ऑप्शन करेक्ट वाटत आहेत बघूया आपण चला काय काय तुम्ही इथे गॅस करू शकता थोडंसं तुम्ही विचार करा बघूया या ऑप्शन क्वेश्चनसाठी थोडंसं तुम्हाला वेळ देतो तुम्ही गेस आऊट करा की ॲज ऑप्शन काय करेक्ट असणार आहे सिम्पल आहे सिम्पल आहे खरं तर इथे बघूया चेक करतो मी स्वतः ट्राय करतो किती वेळात होतं ओके okay, सो so, हे तर इकडे इन्वर्ट होणार आहे शंभर टक्के झालं आहे एक दोन फिगर आहेत ओके okay, चला डिस्कस करूया महत्त्वाचं म्हणजे पहिला हे बघूया ही लाईन्स आहे तशी आहे ही जी सेंट्रल लाईन आहे ती इन्वर्ट झाली सो डेफिनेटली यातली एक लाईन जी आहे ती म्हणजे ही लाईन जशी आहे तशी राहणार आहे जी हॉरिझॉन्टल आहे ती व्हर्टिकल लाईन फक्त इन्व्हर्ट झाली सो ही लाईन आहे तशी आहे कुठल्या फिगरमध्ये बी आणि ए मध्ये आहे ठीक आहे बाकी जर कुठल्या फिगरमध्ये नाही सो सी आणि डी एलिमिनेट राहिली गोष्ट ही इन्व्हर्ट होण्याची तर ए आणि बी मध्ये सुद्धा पार्ट आहे तो एक्झॅक्टली इथे नाईन्टी डिग्री टर्न आउट झाला आहे म्हणजेच हा जो चंद्रकोर दिसतोय तो, तो इथे नाईन्टी डिग्री येणार आहे सो तो इथेच दिसतोय बाकी कुठेही दिसत नाही आहे म्हणजे शंभर टक्के आता हा बघा हा वन एटी डिग्री टर्न झाला आहे हा इथे आहे तो इकडे आला म्हणजेच हा एरो ह्या साईडला वरती दिसला पाहिजे सो डेफिनेटली बी इज माय करेक्ट आन्सर बी इज हंड्रेड पर्सेंट माय करेक्ट आन्सर आन्सर सो थोडासा विचार करायला लागला गमतीशीर प्रश्न होता थोडासा विचार करायला लागला ला म्हणून इंटरेस्टिंग पण वाटलं ओके सो ह्या थोड्याशा गोष्टींकडे लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे आपल्याला की आपण काय कम्पेअर करतो आहे किंवा कसं कम्पॅरिझन करतो आहे ह्याच्यावरती डिपेंड आहे जे सिमिलॅरिटीज दिसत आहेत ना की जिथे फिगर आहे तशी कॅरी फॉरवर्ड आहे ते तशाच राहू द्या त्या तशाच राहू द्या त्याच्यामध्ये चेंजेस कुठल्या कुठल्या टाईपमध्ये आहेत फिगरमध्ये आहेत ते चेकआउट करा कारण कसं आहे जे स्टील आहेत ते स्टील राहणार आहेत पण एलिमिनेशनसाठी उपयोगी येईल तुम्हाला ओके चला नेक्स्ट बघूया फिफ्टीन्थ आहे मे बी क्वेश्चन सो ओके चला हे पण छान आहे काहीतरी अजब गजब वाकृती दिलेल्या आहेत काही हरकत नाही बघूया आपण याचा ऑप्शन्स काय करेक्ट असू शकतो ठीक आहे आतलं हे जे काय फिगर आपल्याला दिलेली आहे ही इन्वर्ट झालेली आहे सो ऑबियसली हा ट्रँगलसुद्धा इन्व्हर्टेड असणार आहे सो तो इन्वर्टेड ट्रँगल आपल्याला कुठे बघायला मिळतोय सी आणि डीमध्ये इन्व्हर्टेड ट्रँगल मला बघायला मिळतो आहे हे तर ए आणि बी तर हंड्रेड पर्सेंट इथं चुकीचं आहे ए आणि बी तर शंभर टक्के चुकलं आहे आता राहिली गोष्ट या फिगरच्या कंपॅरिझनची तर हा जो काय पॉईंट आहे तो ती डिग्री टर्न झालं आहे असं म्हणू शकतो आपण बघा हा पॉईंट एक्झॅक्टली इथून असा फिरून इथे आला आहे किंवा त्याला अँटी क्लॉकवाईज आपण म्हणूया किंवा क्लॉकवाईज म्हणूया तो तेवढाच वन एटीपेक्षा थोडा जास्त फिरलेला आहे बरोबर वन एटीपेक्षा थोडासा जास्त फिरलेला आहे आता वन एटीपेक्षा थोडासा जास्त फिरलेला ऑब्व्हियसली सी करेक्ट ऑप्शन येणार आहे माझं बघा हे तर येणार नाही हे जर म्हटलं तर हे अगदीच फिफ्टी सिक्स्टी डिग्री फिरलं आहे असं मी म्हणेन पण हे बघितलं तर पूर्णपणे हा असा इन्वर्ट झाला आहे इथून कसं आहे इथून असा इन्वर्ट झाला आहे पूर्ण ठीक आहे सो आन्सर सी इज युअर करेक्ट आन्सर चला सिक्स्टीनकडे जाऊया ओके इथे पण फिगर्स एम्बेडेड इन ईच अदर याला एम्बेडेड फिगर्स असं म्हणतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये एम्बेडेड फिगर्स हा एक सेपरेट पार्ट्स आहे रिजनिंगमध्ये हे सगळे नॉन व्हर्बल रिजनिंगचे पार्ट्स आहेत ठीक आहे हे सगळे जे काय आपण शिकतो ना हे नॉन वर्बल रिजनिंगचे पार्ट्स आहेत ईच पार्ट अँड एव्हरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बँकेच बँक बैंक एक्झाम असो यू पी एस सी एम पी एस सी असो सी एस एस सी सी जी एल असो कुठली एक्झाम असो ह्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला शंभर टक्के बघायला मिळतात ठीक आहे सो so, इथे सर्कल आहे ट्रँगल आहे इन्वर्ट झालं so आहे सर्कल आतमध्ये ट्रँगल बाहेर सो ऑब्वियसली स्क्वेअर बाहेर असणार आहे सगळी so okay, -like आहे आणि हा जो आहे पेंटॅगॉन तो आतमध्ये असणार आहे सो डेफिनेटली ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन ठीक आहे इझी होतं रिलेटिवली आपल्याला इझिली आपल्याला कळलं सेवन्टीन क्वेश्चन बघूया ओके ह्युमन लाईक फिगर आहे पूर्णपणे उलटा झाला आहे तो हे या साईडला आहे म्हटल्यावरती पहिली तर गोष्ट हे इन्व्हर्ट करावं लागेल ट्रँगलवरती वरती जाईल ट्रायंगलवरती जाईल म्हणजे इथे मला बीच ऑप्शन दिसतोय इथे जर ऑबियसली हे मॅच पण होत नाही फिगर हेच ऑप्शन करेक्ट आहे बी ऑप्शन इथे हंड्रेड पर्सेंट करेक्ट आहे एकदा तुम्हाला कन्सेप्ट कळली ना की तुम्ही इझिली क्रॅकआउट करू शकता लक्षात घे हे पण मी क्वेशन उचललेले आहेत ज्याचे काही सोल्युशन्स वगैरे अवेलेबल वगैरे नसतात कधी कधी असतात पण काही गरज नाही आहे डिरेक्टली सुद्धा इथे गेस करू शकतो तर ऑब्व्हिअसली तुम्ही एवढी प्रॅक्टिस केली तुम्हाला तर शंभर टक्के ते गेस होणारच होतं चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया एटीन्थ ओके फ्लॅग आहे उलटा फ्लॅग आहे मग काय झालं आहे ही फिगर थोडीशी टिल्ड झाली आणि फ्लॅग इन्वर्ट झाला आहे बघा हे इकडे ह्या दिशेला थोडं आलं आहे म्हणजे हे असं फिरवावं लागेल ठीक आहे या पद्धतीने फिरवावं लागेल आणि फ्लॅग इन्व्हर्टेड होणार आहे सो सी आणि डी तर हंड्रेड पर्सेंट एलिमिनेट सी आणि डी हंड्रेड पर्सेंट एलिमिनेट कारण की हा जेव्हा मी ह्या दिशेला फिरवेन त्याच दिशेला जर हा ट्रायंगल राहिलं तर ह्या फिगरची ॲनालॉजी मॅच होत नाही आहे सो सी आणि डी एलिमिनेटेड राहिली ए आणि बीमधली गोष्ट तर हे बघा हा ट्रायंगल वेगळाच आहे का इथे राईट अँगल ट्रायंगल आहे हा नाही आहे ठीक so, so, आहे so, okay, सो तो ट्रँगल इथेच मला दिसतोय आणि ऑब्वियसली तो उलट्या दिशेला आहे ही इथे फिरल्यानंतर हा उलट्या दिशेला आहे सो डेफिनेटली बी विल बी माय करेक्ट ऑप्शन ठीक आहे सो बी इज माय करेक्ट ऑप्शन चला नाईन्टीन क्वेश्चन बघूया ओके काय आहे इथे ट्रँगल पेंटेगॉन म्हणजे दोन फेक दोन लाईन्स वाढल्या असं मी म्हणू शकतो सो स्क्वेअर आहे म्हटल्यावर दोन लाईन वाढल्यावर एक होऊ शकतो बाकी काही होण्याचं शक्यता नाही हे पण अजब गजब आकृत्या दिल्या आहेत ए आणि बी e, त्या तर एलिमिनेट होणारच आहेत डी ऑबियसली येणार नाही आहे की कारण इथे साईड्स वाढलेले आहेत ना की कमी झाले आहेत सो कमी झालेले असतात तर स्क्वेअर ट्रायंगलमध्ये आलं असतं पण दोन साईड्स वाढल्या तिथे तीन आहेत तिथे पाच झाल्या इथे चार आहे तिथे सहा येणार सहा साय साईड्स इथेच आहेत ऑप्शन नंबर सीमध्ये सो हे पण काही कठीण so, नव्हतं इझी आहे एकदम ओके नेक्स्ट बघूया ओके मला वाटतं हे लास्ट okay, 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 आहे ओके 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 हां ट्वेंटीएथ क्वेश्चन आहे बघूया काय आहे ही लाईन इन्वर्ट झाली हंड्रेड पर्सेंट म्हणजे ही फिरलेस मी म्हणूया हंड्रेड पर्सेंट आपण इथे टर्नआउटच झालेली आहे आणि आता बघा फोर्थ फिगर दिले आणि थर्ड मला इथे गेस करायचे ठीक आहे सो so, आपण काय करूया ॲरोला आपण जे काय इथे आपल्याला सेमी सर्कल दिसतोय आपण ॲरोला मॅच करूया सो so, आदल्या फिगरमध्ये काय होणार आहे की इथे ॲरो येणार आहे ती फिगर मला फक्त डी फिगर दिसते बघा एकच गोष्ट मी इथे चेकआउट केली मला इथे इझिली माझा आन्सर मिळाला सोप्पा आहे फ्रेंड्स हे खूप सोपं आहे आपण इझिली ह्या गोष्टी क्रॅकआउट करू शकतो असे क्वेश्चन पडतात आपल्याला आर्किटेक्चरमध्ये सो होपफुली तुम्हाला लेक्चर आवडलं असेल आणि पटत असेल की आपण जे काही डिजिटल घेतोय ते जास्त फायद्याचं आहे कारण की लक्षात घ्या बोर्डवरती मी ह्या आकृत्या काढत बसलो ना तर ट्वेंटी क्वेश्चन्स नाही पॉसिबल होणार हार्डली आपण फाय सिक्स क्वेश्चन्स डिस्कस करणार आणि त्याच्यावरती आपल्याला समाधान मानावं लागेल सो मॅक्सिमम क्वेश्चन ॲटलीस्ट ट्वेंटी क्वेश्चन्सपर्यंत घेण्याचा प्रयत्न माझा आहे अशा लेक्चर्समध्ये जिथे आपल्याला डिजिटली काही शिकायचं आहे जर बघायचं आहे आणि इमेजेस वगैरे असणार आहेत सो ट्वेंटी क्वेश्चन्स आर मोर दॅन इन फॉर युअर कन्सेप्ट क्लिअरिंग सो uh, so, परत एकदा बघा व्हिडिओ जर समजला असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर पुन्हा बघा स्वतः किती क्वेश्चन सोडवू शकलात हे तुम्हाला नक्की नक्की माहिती असेल मला वाटतं ट्वेंटी आउट ऑफ एटीन प्लस तरी तुम्हाला सगळ्यांना सुटले असेल क्वेश्चन सो आय एम शुअर अबाउट दॅट सो अशा टाईपचे क्वेश्चन परत कधी चुकवायचे नाहीत ठीक आहे सो so, भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नवीन कन्सेप्टसोबत चला थँक्यू